मँगोची फिफ्थ पेस्ट आहे मँगो हॉपर किंवा चसिड्स. तर बॉटन सॉरी सायंटिफिक नेम आहे अमरीटोडस अटकिन्सोनी, अमरीटोडस अटकिन्सोनी लार्जेस्ट. त्यानंतर आयडिओस्कोपस क्लायपिलिस स्मॉलेस्ट आहे, अँड नी आय म्हणजे आयडिओस्कोपस निवोस्पार्सस मीडियम आहे, अँड बिलॉंग टू फॅमिली सायकेडेलिडे, अँड ऑर्डर आहे हेमिप्टेरा. ठीक आहे, इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स बघा, मोस्ट डिस्ट्रक्टिव्ह पेस्ट आहे, ऑकर रेग्युलरली ड्युरिंग फ्लॉवरिंग सीझन अँड कॉज ह्यूज लॉसेस. तर फ्लॉवरिंग सीझनमध्ये कॉज होते अँड ऑकर होते अँड ह्यूज लॉसेस लॉसेस काय करतात तर कॉज करते. त्यानंतर मार्क ऑफ आयडेंटिफिकेशन, दे आर वेज शेप्ड अँड मेजर 3 to 7 mm इन लेंथ. तर लेंथमध्ये 3 to 7 mm असतात आणि डायगोनली ते मूव्ह करतात. तर हे लक्षात ठेवा बरं का, डायगोनली मूव्ह करतात ते. अँड अमरीटोडस अटकिन्सोनी इज द लार्जेस्ट अँड लाईट ब्राऊन हॅव्हिंग 2 black spots ऑन स्कुटेलम अँड दी एंटेरियर मार्जिन ऑफ प्रोटोमेन व्हर्टेक्स. देन आय क्लायपिलस इज द स्मॉलेस्ट आणि लाईटर इन कलर, 2 spots स्कुटेलमवर प्रेझेंट असतात आणि डार्क स्पॉट व्हर्टेक्सवर प्रेझेंट असतात. देन क्लायपियस इज एंटायरली ब्लॅक, पूर्ण ब्लॅक असेल. त्यानंतर आय निर स्लाइटली स्मॉलर विथ 3 spots असतात स्कुटेलमवर. त्यानंतर प्रॉमिनंट व्हाईट बार क्रॉसिंग इज इट डस्किनिंग. त्यानंतर मोस्ट डेंजरस आहे साऊथ इंडियामध्ये, ठीक आहे, कुठली आय निवियोस्पार्सस. त्यानंतर होस्ट प्लांट बघा, पॉलिफगस आहे त्यामुळे वाईडली प्रेझेंट आहे, जसे की मँगो, त्यानंतर सिट्रस मल्पी आणि चिकूवर म्हणजे सपोटा. देन लाईफ हिस्ट्रीमध्ये बघा, एग्ज हेवी एग्ज लेईंग ऑन फ्लॉवर अँड मिडल ऑफ यंग लिव्स अँड 4 to 6 days पिरियड आहे. देन निम्फल पिरियड किती आहे तर 8 to 13 days. देन लाईफ सायकल कम्प्लिटेड इन 12 to 29 days, 12 to 29 दिवसांमध्ये लाईफ सायकल कम्प्लीट होतं. त्यानंतर हिबर्नेशन कुठं करतात तर ॲडल्ट हिबर्नेट्स अंडर बार्क ऑफ ट्रंक, म्हणजे ट्रंकचा जो बार्क असतो ना त्याच्या अंडर हिबर्नेट करतात ते. त्यानंतर पेस्ट कधी ॲक्टिव्ह असते तर फ्लॉवरिंग सीझनमध्ये ॲक्टिव्ह असते, म्हणजे फेब्रुवारी किंवा एप्रिलमध्ये. देन नेचर ऑफ डॅमेज, त्यामध्ये डॅमेज स्टेज 2 आहेत, निम्फ आणि ॲडल्ट. हेप्टेरा फॅमिली आहे ना, सॉरी ऑर्डर आहे. अँड काय होतं तर सेल सॅप सक करतात यंग लिव्सपासून, टेंडर शूटपासून किंवा फ्लॉवरपासून, आणि त्यामुळे काय होतं फ्लॉवर बर्ड अँड विदर काय होतं तर डाय ऑफ होतात. अँड डॅमेज इज मोर प्रोनाऊन्स्ड इन फ्लॉवरिंग सीझनमध्ये खूप असतो, ठीक आहे, फ्लॉवरिंग सीझनमध्ये खूप असतो. अँड प्रीमॅच्युअर ड्रॉपिंग ऑफ फ्लॉवर अँड फ्रूट ऑकर, म्हणजे ते पिकायच्या अगोदरच काय होतं तर ड्रॉप डाऊन होतात. अँड ऑल्सो एक्सक्रीट हनी ड्यू विच एनकरेजेस डेव्हलपमेंट ऑफ ब्लॅक सुटिंग माउंड. ॲज अ रिझल्ट अप्पर सर्फेस ऑफ लिव्ज फ्लॉवर शूड बिकम ब्लॅक विथ अफेक्ट द फ्रूट सेटिंग, फ्रूट सेटिंगवर त्याचा इफेक्ट होतो. तर मॅनेजमेंट प्रॅक्टिसेसमध्ये कल्चरल कंट्रोलमध्ये बघा, कीपिंग ऑर्चर्ड क्लीन, त्यानंतर अवॉइडिंग ओव्हर क्राऊडिंग अँड वॉटर लॉगिंग. वॉटर लॉगिंग जास्त नको आहे, किंवा जे स्पेसिंग आहे ना ते मेंटेन पाहिजे मँगोमध्ये, जास्त ओव्हर क्राऊडिंग नको आहे. देन प्रॉपर प्रूनिंग ऑफ द ट्री आफ्टर हार्वेस्टिंग टू फॅसिलिटेट प्रॉपर सनलाईट अँड मिनिमायझेस हॉपर पॉप्युलेशन कमी करण्यासाठी काय करायचं आहे. इंडोसल्फान किंवा कार्बारिल वापरलं जातं. त्यानंतर एमर्जन्स ऑफ इन्फ्लुएन्स स्टॉक आल्यानंतर किंवा फ्लॉवर ओपन झाल्यानंतर, ओपन व्हायच्या अगोदर डायमिथोएट किंवा थियामिथॉक्सोन किंवा इमिडाक्लोप्राइड वापरलं जातं. त्यानंतर अँथेसिस किंवा पॉलिनेशनच्या वेळेस इन्सेक्टिसाइड शुड नॉट बी स्प्रेड, तर इन्सेक्टिसाइड नाही वापरायला पाहिजेत पॉलिनेशनच्या वेळेस. अँड इन केस ऑफ व्हेरी हाय पॉप्युलेशन ऑफ हॉपर्स ॲट दिस स्टेज इंडोसल्फान रिकमेंडेड आहे. त्यानंतर जेव्हा फ्रूट पी साईजचे असतात तेव्हा फॉस्फोमिडॉन किंवा डायमिथोइड किंवा ॲसेफेट आपण स्प्रे करू शकतो. त्यानंतर ॲडिंग सल्फर टू द इन्सेक्टिसाइड बेस्ड ऑन नीड टू चेक माइट्स अँड सुटी मॉल्ड, दॅट इज कॅपनोडियम मँजिफेरम. त्यानंतर डिरेक्टिंग दी स्प्रे फर्स्ट टू स्टीम ट्रंक देन ब्रांचेस ट्विग्स लिव अँड फायनली इन प्रोडक्ट इज रिकमेंडेड मेथड, म्हणजे सगळ्यात पर्यंत स्टीम किंवा ट्रंकला डिरेक्ट स्प्रेंग रिकमेंडेड आहे. त्यानंतर बायोलॉजिकल कंट्रोलमध्ये नॅचरल एनिमी कुठले तर क्रायसोपा लॅसी पर्डा किंवा एपिपायरोप्स फुलिजिनोसा अँड मेनोचेलस सेक्स मॅक्युलाटस अँड व्ही लेकॅनी. तर हे बायोलॉजिकल
कंट्रोलमध्ये येतात. ठीक आहे, सो दिस इज अबाउट दी फिफ्थ पेस्ट ऑफ मँगो.